नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती. बेरोजगार शिक्षक पात्र उमेदवारांची हेडसांड अशा प्रकारची बातमी येते आहे. प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ असल्यामुळे तासावलेल्या बेरोजगार शिक्षक पात्र उमेदवारांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर दिवसभर धरणे दिले. मात्र त्या ठिकाणी एकही सक्षम अधिकारी नसल्यामुळे दिवसभर बिना पाण्याचे बसून राहावे लागल्याचा प्रकार गुरुवारी घडला. पवित्र पोर्टलमार्फत शाळांमधील शिक्षक नोकर भरती करण्यात येत आहे. या पवित्र पोर्टलवर मागील काही दिवसांपासून सतत तांत्रिक बिघाड होत आहे. यासाठी अनेक वेळा बेरोजगार संघटनांनी तक्रार करूनही अर्ज दुरुस्ती झालेली नाही. अर्ज करण्यासाठी शुक्रवारी शेवटची तारीख आहे. यापूर्वी ज्यांना ऑनलाईन अर्ज करताना तांत्रिक अडचणी आल्या आहेत त्या सर्व उमेदवारांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात दुरुस्तीसाठी अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अर्जातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मराठवाड्यातील नांदेड नाशिक येथून शेकडो बेरोजगार युवकांनी औरंगाबादच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. या कार्यालयात अर्ज दुरुस्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. हजारो विद्यार्थी कार्यालयाच्या परिसरात अर्ज घेऊन आले होते, मात्र त्यांना दिवसभर कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या बेरोजगारांनी दुपारपासून शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांच्या कार्यालयाबाहेरच धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी या कार्यालयात शिक्षण उपसंचालकासह सहाय्यक उपसंचालक इतर अधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे बेरोजगारांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. रात्री 8 वाजेपर्यंत ही उमेदवार शिक्षण उपसंचालक कार्यालयात थांबलेले होते. शुक्रवारी शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड घबराट पसरलेली आहे. अनेक वर्षांनंतर होत असलेल्या शिक्षक नोकर भरतीची संधी जी आहे ती हुकण्याची भीती या उमेदवारांमध्ये दिसून आली. याविषयी शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शिक्षण उपसंचालक कार्यालयात शेकडो महिला उमेदवार आपल्या पाल्यासह अर्ज दुरुस्तीसाठी आल्या होत्या. या कार्यालयात पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे अनेकांना दूरपर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागली. दिवसभर कार्यालयाबाहेर बसल्यामुळे उन्हाच्या झळा गरमी यामुळे महिलांना अधिक त्रास झाला. यात नांदेडहून आलेल्या 2 मुस्लिम महिलांना उपवास होता. उन्हामध्ये त्रास सहन करीत बसावे लागल्यामुळे या महिलांना अक्षरशः रडू कोसळले. पवित्र पोर्टलवर अनेक स्वरूपाच्या तांत्रिक अडचणी आहेत. अर्ज करताना अनेक उमेदवारांचे लॉग इन होत नाही. लॉग इन झाल्यानंतर प्रेफरन्स चुकीचा दाखवला जातो. पासवर्ड मिसमॅच दाखवण्यात येतो. प्रेफरन्स दिल्यास दुसऱ्या शाळेला दाखवण्यात येतात. ज्या शाळेत एकही रिक्त पद नाही. या सगळ्या चुका घेऊन बेरोजगार उमेदवार दुरुस्तीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयात दाखल झाले होते. मित्रांनो, अशा प्रकारे हेडसांड शिक्षक उमेदवारांची इथे चालू आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, अर्ज दुरुस्तीमध्ये भरपूर त्रास उमेदवारांना होत आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत गुड बाय.